नमस्कार, प्राइम टीवीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक राजश्रीचो मयमोगाचो येवकार. सुरवेक पळयाच्यो मुखेल खबरो. विदेशांत नोकरी दिवपाच्या नांवा खाला जाता मानवी तस्करीचो प्रकार. मुख्यमंत्री आर्चरीतल्यान मनशाची एकाग्रता वाढटा. गोंय सरकार आर्चरी खेळाकूय आधार करतले. मुख्यमंत्री कळंगूट बेकायदेशीर प्रकाराचेर आळाबंद हाडटले. पीआय दत्तगुरू सावंत. आता खबर विस्तारान. विदेशांत नोकरी दिवपाच्या नांवा खाला कांय एजंट गोंयकारांक विदेशांत व्हरतात, कमी दर्जाचें काम दितात आनी फटयतात. हो मानवी तस्करीचोच प्रकार धरता. पुलिसांनी ह्या एजंटा आड कडक कारवाय करपाची गरज आसा म्हणून मुख्यमंत्री उलयले. बरो पगार मेळटलो हो हायस मनांत दवरून कामाक वतात आनी त्रासांनी पडटात, आनी ते खातीर खास करून हे ज्यो जायराती येतात तांचेर कारवाय करपाची गरज आसा. अशा घडणुकांची कागाळ येवपाची वाट पळयनासतना पुलिसांनी सक्रिय जावचें असो उलो मुख्यमंत्र्यान पुलिसांक मारला. आमी एके वटेंतल्यान जे ह्युमन ट्रॅफिकींग पळयता, आमी सगळे जाण गोंयातले जे आज हांगासर आयल्या, म्हणजे पुलीस ऑफिसर्स आसतले, पीपीज आसतले, स्पेशली एनजीओज आसतले जे डे टू डे तेंच्या कडेन ट्रीट करता, रिपोर्टर्स आसतले जे स्पेशली हाज्या बद्दल ह्युमन अवेरनेस क्रिएट करता. आमकां खूब जाणांक दिसता की ह्युमन ट्रॅफिकींग स्पेशली द गर्ल्स लेडीज जेंकां आमी फ्रॉम द डिफरंट कंट्रीज किंवा डिफरंट स्टेट्स हांगासर हाडटा, आनी स्पेशली आमच्या स्टेटींत तरी म्हणजे फॉर द प्रोस्टिट्युशन्स आनी बॅगींग हाज्याच खातीर वापरता काय कितें. पण आमी एक एकदा ह्याय गोश्टीचेर लक्षांत घेना की आमच्यातलेच गोवन जेंकां फॉरेन कंट्रीजान व्हरतात आनी जेंकां खऱ्या अर्थांत तांचेंय बी ह्युमन ट्रॅफिकींगूच जाता. 8 दिसां पयलींचीच गजाल जी म्हज्या मुद्दामून लक्षांत आयली, म्हज्या ऑफिसा कडेन जेंच्यांनी कॉर्डिनेशन केलें, हांव गोंयच्या समेस्त आमच्या गोंयच्या भुरग्यांक कळपाक जाय म्हणून ही गजाल मुद्दामून मेन्शन करता. 8 दिसां पयलीं एक 8 जाण भुरगे म्हज्या ऑफिसा कडेन आयले आनी आमचे 2.5 लाख रुपया घेतल्या म्हणपाक लागले. कोण तरी समवन एजंट, जो एजंट तांचे पासपोर्ट करून दिता, विजा दिता आनी तुमकां भायर व्हरता म्हणून. म्हणजे कोणाचे 2.5 लाख घेतल्या, कोणाचे 3.5 लाख घेतल्या, कोणाचे 5 लाख घेतल्या. भितरले एक 2 जाणांक तेणी भायर धाडलेय बी. भायर जेंचे धाडल्या तांच्यांनी कॉर्डिनेशन केल्या उपरांत त्या भुरग्यांक सांगलें, तुमी आनी येवं नाकात, आमच्या हांगा जे हाल चल्ल्या, आमकां जेवण मेळना आनी एकट्याक तर भितर उडयला थंयसर फॉरेन कंट्रीन समवेर मीन खंयच्या तरी स्मॉल कंट्रीन, त्या एजंटा कडल्यान तुमी तुमचे पयशे परत घेयात. तो गेले, कितलेशेच दीस ते वता त्या एजंटाक धरतात आनी आमचे पयशे दी, आमचे पयशे दी. तो काय तांचे पयशे परत दिना. वेन दे हॅव कॉन्टेक्टेड माय ऑफीस, हांवें म्हज्या ऑफिसान आशिल्लो DYSP तुषाराक सांगलें, तांकां घेवन ही हॅज कॉन्टेक्टेड टू द DGP, DGPn तेंच्या कडेन वचून रोखडो ताका अरेस्टूय केलो, अरेस्ट करून ताका भितरूय उडयलो आनी तांचे पयशे ताका रिफंडूय करपाक लायले, ताजेर केसूय फायल केली. पूण अशे कितलेशेच जाणांक, म्हणजे गोवन आनी इंडियन जेंकां तुका फॉरेनांक जॉब दिता म्हणून व्हरता, आमी खरेंच ताजेर ह्युमन ट्रॅफिकींग म्हणून पळयता काय कितें. ताजेर ह्युमन ट्रॅफिकींग म्हणूनच पळोवपाक जाय. केन्ना केन्ना म्हाका दिसता म्हणजे बिकॉज ऑफ अवर लॉज ते अशेच सुटून वता, ते परत आपलें दुकान सुरू करता. म्हणजे पयलीं जें केल्लें दुकान बंद करता, नवीन दुकान सुरू करता, नवीन लोक ताका बळी पडत आसा. अशे कितलेशेच गोंयचे भुरगे म्हणजे आपल्याक बरो जॉब आनी सांगता आसतना ते थंय तुका 1 लाख सॅलरी मेळटली. हांगासर ते बारीकसो जॉब करपा खातीर पळयना, थंय 1 लाख सॅलरी मेळटली म्हणून ताज्या बरोबर ताका बळी पडटा आनी ते फॉरेनांक वता आनी त्रासांनी पडटा. अशे कितलेशेच लोक पडलेले आहा. डॅट ऑल्सो कम्स अंडर द ह्युमन ट्रॅफिकींग. म्हाका दिसता आमचे गोंयकार अवेर जावपाची गरज आसा आनी स्पेशली ज्यो एडवर्टायजमेंट येता ताजेर आमचे पुलीस फोर्स सेन्सिटायज जावपाची गरज आसा. म्हणजे कंप्लेन येवची, म्हणजे वी डोंट वेट टील द कंप्लेन कम्स. प्राइमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे
पणजी आर्चरीचो रामायण महाभारत काळात आत्मरक्षणा खातीर वापर करतले आणि त्याचो उपरांत खेळ म्हणून नाव वापरपाक पावलो. गोयची उत्पत्ती परशुरामान बाण मारिल्ल्यान झाला असो इतिहास असा. आर्चरीतल्यान मनशाची एकाग्रता वाढटा म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयले. पणजे कांपाळ ग्राउंडार 42वी राष्ट्रीय ज्युनियर आर्चरी सर्तीच्या उक्तावणा वेळार ते उलयताले. आर्चरी खेळान भारत देशांत खुबशा देशांमदीं फुडें आसा. हेर खेळा वांगडाच गोंय सरकार आर्चरीकूय आदर करतलो अशें उतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी दिलां. यानी एनसीएन के वक्त रामायण महाभारत से यानी सेल्फ डिफेंस के लिए यूज किया गया है और तभी से लेके अपने देश में मुझे बाद में तो गेम में कन्वर्ट हो गया लेकिन द फर्स्ट सेल्फ डिफेंस के लिए यूज किया गया. अभी बात करते वक्त हमारे जो एंकर बता रहे थे कि गोवा की उत्पत्ति जो परशुराम के बाण से हो गई है द सेम हिस्ट्री तो गोवा के लिए भी वैसे ही हिस्ट्री है. फिर भी मैं आपके इस जो गेम के लिए आप प्रैक्टिस करते हैं इतने सालों से प्रैक्टिस करते आ रहे हैं आप नेशनल इंटरनेशनल लेवल पे मैं अभी जो मुझे ऑर्गेनाइजर्स बता रहे थे कि वर्ल्ड के 4-5 कंट्रीज में इंडिया सबसे आगे पार्टिसिपेट कर रहे हैं. इसीलिए मैं खास करके कोच और आपके पेरेंट्स इनका भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. आप लोग सभी बच्चों को प्रमोट करते हैं दे आर गिविंग द गुड ट्रेनिंग so that you can participate at a national and international level in this field और खास करके जो medals अपने देश के लिए लाते हैं इसके लिए भी मैं आप लोगों का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. गोवा में खास करके national games की तैयारियाँ चल रही है हर वक्त यानी different games के लिए गोवा सरकार support करते आ रही है चाहे वो football हो चाहे या बाकी games हो हमेशा के लिए गोवा सरकार इससे आगे भी यानी सभी गेम्स के लिए सपोर्ट करेंगे. जिस तरह से यानी सभी गेम्स से हमें हमारी फिटनेस पहले है इसलिए हमेशा के लिए प्रैक्टिस करते रहना जरूरी है. इस गेम से भी आपका जो कंसंट्रेशन है वो हमेशा के लिए यू आर कंसंट्रेटिंग ऑन पर्टिकुलर पॉइंट एंड देन यू आर शूटिंग सो डैट डेफिनेटली आपका जो कॉन्सेंट्रेशन है वो आपके आगे आने वाले जिंदगी में आपको ये कॉन्सेंट्रेशन हमेशा के लिए काम आता रहेगा. और आप लोग जिस तरह से गेम के ऊपर कॉन्सेंट्रेट करते हैं गेम के ऊपर कॉन्सेंट्रेट करके जो शूट करते हैं टारगेट अचीव करने के लिए हमेशा के दिन आपने पूरी जिंदगी में अपना टारगेट अचीव करने के लिए भी यानी कॉन्सेंट्रेट करके शूट करना जरूरी रहता है. ब्यूरो रिपोर्ट प्राइम. दर्यादेगांचेर बेकायदेशीर प्रकाराचेर आळाबंद हाडपा खातीर पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी एक परिपत्रक काडला. शुक्रारा मिडियान कळंगूटचे पीआय दत्तगुरू सावंत तांकां प्रस्न केले. उत्तर गोंयांत आयिल्लो पर्यटक कळंगूटे येता तेन्ना तुमी कशा पद्दतीन काम करतले असो तांकां प्रस्न केलो. पुलीस ही एक लॉ एनफोर्सिंग एजन्सी. पर्यटन खात्यान आनी गोंय सरकारान अधिसूचीत केल्ल्या पर्यटन कायद्या खाला दिसपट्ट्यो केशी नोंद करतात अशें सावंत हांणी तांकां सांगले. टॉट्साचेर आमी नदर दवरून आसात. कळंगूटे टॉट्स मुक्त करतले म्हणून ते मुखार उलयले. We are law enforcing agency, police. So these laws were there. Now they have been notified by the tourism ministers, government of Goa. So day-to-day basis, we are registering cases under Tourism Act. And at least 7 to 10 towns we are taking hold of. And next day they are produced before the tourism office, where they are fined. And they are released later on. So again, those towns come on the streets. And but our efforts are on to clear Kalangut area free of towns. Since you have taken over as a PA of Kalangut police station, how it has been when you talk about prostitution, drugs, various other activities, illegal activities? See, prostitution, we used to hear that towns were showing bombs and all. I can watch for myself that that has been stopped. Touts, I agree that there are touts in the on the road which are roaming and luring tourists. And our efforts with the available resources and staffs, we are trying to curb those activities. And I am sure that we will curb those activities. But has the police certain limitations when you talk about taking actions on touts? Or it is tourism department? If I speak about limitation, then it would be an excuse. So I will not give that. We will use our resources to take stringent action against the touts. Okay. So what type of action would like to What type of, we will arrest them, we will produce them before the director. And if it is not, then I will see what are other ways
to put them behind bars, and so more to register cases against them for cheating and all. So that will be in future course of time. So first we will act under the tourism act. Sir, find strong zone काय जाऊचे ना त्यांना आम्ही पोलिसांनीच काही तरी करचे पडतले की त्या खयच्या तरी केसीच्या अंडर त्यांना अरेस्ट करून थोडे दीस भितून दवरून त्यांचे चार्जशीट जाता केस अशा किती तरी करचे पडतले त्याच्यावर आम्ही विचार करू. प्राइमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे पणजी. आता एक व्यवसाय किसो. दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. कारण योकार तुमका सगळ्यांक. The Prime Newsroom. Deepak Nishar. The new candidate. Prime. Your voice, your channel. विसवाप्रांत तुमकां येवकार पळय फुडलो खबरो. आयज कार्तिकी एकादशी आनी फाल्यां तुळशीचें लग्न, आनी तुळशीचें लग्नाक लागपी ऊस, जिणो, तायकुळो, चिचो, रोजां हीं लागतात. हो तुळशीच्या लग्नाचो बाजार सगळ्याक भरला. फोंड्या मार्केटांत जाल्यार रस्त्यान रस्तोभर विक्रेते आपआपलें सामान घेवन बसल्यात, आनी ताका लागून फोंड्या मार्केटांत हेर तरेची समस्या निर्माण जाल्या. फोंड्या मार्केट कॉम्प्लेक्सांत बसपाची वेवस्था आसतना विक्रेत्यांक भायर बसपाची मेकळीक कशी दिल्या काय असो प्रस्न समाज वावुरपी विराज सप्रे हांणी केला. एक दीस आसूं वा दोन दीस आसूं लोकांक बेश्टे त्रास सोंसचे पडटा म्हणून ते मुखार उलयले. सद्या आमी आसा फोंडा मार्केट कॉम्प्लेक्सान भितर. तुमी रस्त्यार पळयतले की सगळो रस्तो गजबजला, सगळ्या रस्त्यार माल घातला, सगळें पार्किंग ना केलां. म्हाका सांगपाक जाय म्युनिसिपालिटी विचारपी आसा की हांगा जो इतलो जागो हांगा सुवात पडला ताजो यूज कित्याक जायना. एक दीस जावं दोन दीस जावं लोकांक त्रास जाता. हे जेन्ना फेस्टिवल आसता तेन्ना स्पेशली लोकांची योजना करून दिवपाची गरज आशिल्ली. आज म्हज्या फाटल्यान पळय तर जागो कितलो आसा, वयले शेड बांदिल्ली आसा, सगळी सावळी आसा, पूण लोक रस्त्यार भायर पडल्या आनी सगळो जागो ऑक्युपायड केल्लो आसा. पार्किंग जें आसा तें सगळें ना जाल्लें आसा, लोकांचे हाल जाल्ले आसा, लोकांक एक गाडी पार्किंग करपाक मेळना. हांगा अंडरग्रावंड पार्किंग आसा काय बरें आनी हांगा वयर हांगा माल दवरून विकपाक जातालो. तेन्ना म्युनिसिपालिटीन ही उपाय करपाक जाय आशिल्ली की हांगा सगळ्यांक एका लायनीन जर बसयलें हे उच्च काणें घेवन कितेंय काणें घेवन म्हणटो जाल्यार एक बरी वेवस्था जातली आशिल्ली, सगळ्यांची सोय जातली आशिल्ली. तेन्ना म्हाजी मागणी परत एकदां आसा की अशें फेस्टिवल जावं, कितें आसूं, कोणाचें फेस्टिवल जावं, तेन्ना हांगा ही सोय जावपाक जाय आशिल्ली. रस्त्यार एकूय गाडी, रस्त्यार एकूय स्टॉल आसपाक जायनाशिल्लें, जाच्याक लागून लोकांक नाहक त्रास जाता. आतां हांगासर बसल्या, सीट बरी बांदल्या, बांदून दिल्या आमकां बसपाक, लुगारूय बरो केला तेवें आनी बरें बांदून दिलां. आनी लोक कितें जाता, भायले भायर पार्किंग आसा, लोकूय वचना. आनी कितें जाता, गाडयांच्यो गर्दी जाता आनी लोक वयर कोण येना. भायले लोक सकयल बसतात ते गिरायक करता आनी गिरायक वयर येना. आमी हांगा बसल्या कितें दोवीन हांगा बरें केलां आनी बेस्ट केलां. हांगा बसपाक सावळ कशी केल्या आनी बरे भाशेन लोकांकूय रावपाक मेळ्ळा. आज सकयल गेल्या उपरांत, सकल्यान गेल्या उपरांत लोक वयर येना, गाडयो थंय पार्किंग करता, गाडयांचे थंय एक्सिडेंट जाता. म्हणजे लोक कितें करता, गिरायक सकयल जाता म्हणून सकयल बसता, सकयल बसता आनी वयर बसता, वयर गिरायकूय येना, अजिबात येना. भायले लोक सगळे सकयल बसता, सकल्यानूच घेवन लोक घेवन गेले. तुमी डिमांड कितें? डिमांड म्हणल्यार कितें, लोकांक सगळे वयर हाडपाचें, तांकां वयर दिवपाचें, शेट बरी भशेन पाहिजे अशें कांयच गिरायक ना. तांकां आमचे पळय गांवचे गोंयचे लोक आसा न्ही, तांकां गिरायक ना. भायल्या भायर लोक घेतात. चड पळयत जाल्यार आतां भायल्यान ते पार्किंग कांय ना आनी थंय ट्रॅफीक जे आहा, ट्रॅफीक वय आनी सगळी पळय वाटेर आसता, जाम जाता ट्रॅफीक भायर बसल्या कारणान. पार्किंग फाटल्यान फुडल्यो गाडी सगळी जाम जाता पार्किंग नाशिल्ल्या कारणान. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा. म्हापशेची लायब्ररी बंद पडल्यार 6 ते 7 वर्सां जाली आनी म्हापशांत लायब्ररी जावची अशी मागणी सगळ्यांची आसा. नगरपालिकेकडे सतत लोक मागणी करीत असतात. हाची दखल घेवन आमदारान आनी नगरपालिकेन यत्न करून म्हापशांत लायब्ररी हाडल्या. म्हापशा पालिकेची आदली इमारत मोडून नव्या इमारती खातीर फुडले 4 ते 5 दिसांत बुन्यादी फातर घालतले आनी जाता तितले बेगीन इमारतीचें काम पुराय करून लोकां खातीर लायब्ररी उक्त करतले म्हूण म्हापशेची नगराध्यक्ष शुभांगी वायगणकार उलयली. म्हापसा लायब्ररी ही जावची म्हणून भुरग्यांची तशीच जाणट्यांची खूब तेंपा पासून, म्हणजे ती लायब्ररी बंद पडल्यार जवळ जवळ 6-7 वर्सां जाली.
आणि म्युनिसिपालिटी आमची थंय आसलेली ती शिफ्ट जाल्यारू 6-7 वर्सां हांगा जाली. नवी आमी म्युनिसिपालिटी हांगा येयल्या. पूण कशें आसली ती लायब्ररी जावंक जाय आनी ती लायब्ररी परत सुरू जावची म्हणून म्हाका जायते फोन येताले. म्हाकाच न्ही म्हज्या कावन्सिलरांकूय येताले जायते फोन की केन्ना करता तुमी केन्ना करता असो एक हे आसलो. सो त्याच्या खातीर म्हाका दिसता आमचो खूब प्रयत्न ह्या कावन्सिलरान आनी आमदारान खूब प्रयत्न करून आयज आमी त्या स्टेटीर पावली आसा. येणाऱ्या 4-5 दिसांक केन्नाय बी आमी लायब्ररीचे फाउंडेशन घालतली रिकन्स्ट्रक्शन करतली आणि बेगीतल्या बेगीन आमी ती लोकां पर्यंत चालू करपाक प्रयत्न करतली जेणे करून ज्या भुरग्यांक आज पणजे वचचे पडटा तितली तरी व्यवस्था दिवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आणि जे जाणटे सदीत येऊन बसताले त्या लायब्ररीन आणि आपलो टायमपास किंवा आपले पेपर वाचून ते मातशे फायदो घेताले तो त्यांना बेगीतले बेगीन दिवपाक आम्ही प्रयत्न करतले. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगावकर म्हापशे. कारण योकार तुमका सगळ्यांक. द प्राइम न्यूज रूम धुमशान. Know your candidate. Prime. Your voice, your channel. इसवा प्रमुखयुकार वेफळ खबरो. पणजीच्या रोटरॅक क्लबान विन्सन ग्राफिक्स आणि मीडिया पार्टनर प्राईम टीव्हीच्या जोड पालवान गुंज एक पुकार मथळ्या खाला शॉर्ट फिल्म सर्तीचे आयोजन केले. सर्तीक बरो प्रतिसाद लाभिला. ब्रेसरा विजेत्यांक इनामां दिली. ही कार्यावळ मनुशांती हॉटेलात झाली. कार्यावळीक IPDG रोटेरियन गौरीश धोंड मुखेल सोयरे यांना ते नजर आशिले. Something where you can have a mind-boggling and put some teasers for the young minds to make some good movies. And 6-8 minutes movies and 14 participants on first attempt, I think that's a good number. I was asking him why only 2 prizes. He said we had only a sponsor who could give us 2 prizes. One was 10 and one was 7. Making a film is not easy. You require a lot of money, passion, talent, time, studio, then science, and all those things are required. So it's a costly affair. Good cameras are required. Again, you have to hire certain things. Then go and do the editing somewhere. I know people are taking professional help also. So it's a costly affair, but never mind. This just is beginning. I have a small advice to all these young road directors. When you select a topic, try to touch somebody's heart. You know, touch somebody's, really you need to touch that way. Basically, you talk about road safety, you talk about COVID time, how disaster had happened. People have lost their dear and near ones. You have a special child in a home, then do a picture on that, how you can, you know, how you can turn over the full life of that young man by some film which can really bring tears into your eyes. This brilliant idea, which I thought I couldn't imagine that it would go on smoothly, but all thanks to the project chairperson, director Ashmita Desai, and her team, as well as our sponsors, Vincent Graphics and Prime TV. We chose this topic as voice to voiceless to create an impact of awareness about mental health and its concerns in today's society. During COVID-19 has reminded us yet again how fragile yet significant our mental health is. And our club hopes to make a greater impact towards mental health awareness where everyone is heard and receives appropriate help towards their well-being.
प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार प्रणय शिरगांवकर पणजी। संवसारांत हलाल प्रमाणीत वस्तूंची विक्री करूंक मेळटा तो पयसो आतंकवादी संघटनांक वता। भारतातूय साबार वस्तू हलाल प्रमाणीत केले बगर विकनात, ताका लागून भारताची अर्थवेवस्था सामकी रसत्राक पावतली आनी हलाल सर्टिफिकेशन करप्यांक करोडांनी डॉलर्स मेळटात। ते वापरून मागीर 2047 मेरेन भारत देश मुस्लिम राष्ट्र करपाचो कट आसा असो दावो हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश शिंदे हांणी केला। ब्रेसरा म्हापशा जाल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले। तर हलाल मुक्त दिवाळी का मोहीम घ्यावी लागली किंवा काय नेमकं त्याचं कारण आहे? तर आज बाजारामध्ये विविध प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत आणि ह्या प्रोडक्ट्सला सर्टिफाय करणाऱ्या 3 संस्था भारतामध्ये आहेत, त्या सगळ्या सरकारच्या आहेत। त्यातली एक आहे FSSAI, फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, दुसरी आहे FDA, फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन, तिसरी आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, आणि ॲग्रिकल्चर प्रोसेस असेल तर त्याला ॲक्मार्क। एवढ्या संस्थांना भारतामध्ये ऑफिशियली एखाद्या गोष्टीला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे। असं असताना हे लोगो जे आहे हे हलाल सर्टिफिकेटचे लोगो आहे। हे बऱ्याचशा प्रोडक्टवरती आता हलाल सर्टिफिकेटचा लोगो असतो, याला भारत सरकारकडून कुठलीही परवानगी नाही। हा लोगो हा इस्लामिक प्रोडक्टच्या आयडेंटिटीला डिनोट करतो। तर हे नेमकं काय आहे, हे हलाल सर्टिफिकेट नेमकं काय आहे किंवा कसं हे चालू झालं? तर ह्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याला सगळ्यांना एक्सप्लेन करायचा आहे की बेसिकली भारतामध्ये जसं मी सांगितलं की 4 संस्थांनाच परवानगी आहे अधिकृतपणे एखाद्या गोष्टीला प्रमाणपत्र देण्याची। परंतु आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये 2013 मलेशियामध्ये कॉन्फरन्स झाली ज्याला फर्स्ट वर्ल्ड हलाल कॉन्फरन्स म्हणतात, आणि त्यामध्ये त्यांनी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन म्हणजे 57 मुस्लिम कंट्रीज आहेत त्यांचा एक जसं ब्रिक्स आहे किंवा G10 आहे, तर असं ज्या वेगवेगळ्या देशांच्या संघटना असतात तशा 57 मुस्लिम देशांची एक संघटना आहे ज्याला OIC म्हणतात, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन, यांनी एक नियम केला की नॉन मुस्लिम देशामधून आमच्या देशामध्ये कुठलंही प्रोडक्ट यायचं असेल तर ते पहिलं हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे। प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगावकर म्हापशे। आता एक व्यवसाय कसा, दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क। कारण योकार तुमका सगळ्यांक। द प्राइम न्यूज रूम दीपी धुमशान। Know your candidate. Prime. Your voice, your channel. विश्वभरांत गोयकार प्रफुल्ल खबरो। नागझर फोंड्या हांगा फोंडेचे मोगोचे फुडारी केतन भाटीकार हांचे हस्तुकी टॉयलेटी ब्लॉकाचे उक्तावण केले। ह्या वाठारांत फाटली 15 खंय टॉयलेट नाशिल्ली, मात जिल्हो पंचायत सदस्य प्रिया चारी हांणी यत्न करून लोकां खातीर टॉयलेटीची सुविधा उपलब्ध करून दिली। फोंडेचे ZP प्रिया चारी हांणी खुबशीं कामां करून दाखयल्यां। 35,000 जंय रस्तो नाशिल्लो तो रस्तो, गटार नाशिल्ले थंय गटारां, अशीं कितलींशींच कामां जीं खूब काळासान प्रलंबीत आशिल्लीं तीं तांणी कामां करून दाखयल्यां म्हणून ह्या वेळार डॉक्टर केतन भाटीकार उलयले। आमकां ओपन डेफिकेशन सोंपोवपाक जाय, घरोघरी टॉयलेट आसपाक जाय, घरोघरी नळ आसपाक जाय, घरोघरी उदक मेळपाक जाय, आनी ह्या कारणा खातीर म्हाका खूब बरें दिसता की ज्या तरेन ZP प्रियाचारीन हें काम करून हाडलां आनी त्या क्वॉलिटी कामाचें क्वॉलिटी दिसून येता। आमी गुरू मांडार शेड म्हणा, ह्या श्रीराम मंदिरान रिटेनिंग वॉल म्हणा, आनी हांगा टॉयलेट म्हणा, 35 रस्तो नाशिल्लो, एक इंटरनल रोड नाशिल्लो, इमर्जन्सी कंडिशनान भरपूर त्रास जाताले ह्याच वाठारान, आनी एक 2 वाटेर तो 35 जे गटर आनी रोडाचेर रस्तो भिजतालो सगळो, हें जाताले उदक भरून ड्रेनेजचो प्रॉब्लेम जातालो, तो सुद्दां रस्त्याचें काम चालू जावन म्हाका दिसता किंचीत थोड्या दिसानूच तो काम सोंपतलें। तशीच एम्बुलंस व्हरपाक हावजींग बोर्डा कडेन एक त्रास जातालो, आमचो ओंकार गुणाजी म्हूण भुरगो आहा, तें सुद्दां काम कांय 20 नाशिल्लें जावना, तें सुद्दां ऑलरेडी कामाक आमी हात घाल्लो आसा। सो हांव प्राउडली सांगूं शकता की फोंड्याचे ZP जिल्ला परिशद
प्रिया चाळी हे फोंडेचेच नसून गोयचे बेस्ट जिल्हा परिषद म्हणून गव्हर्नमेंटान ताका अवॉर्ड दिवपाक फाटी पडपाक जायना. हांव म्हजे लिडराचे श्री सुदीन ढवळीकराचे आभार मानता. त्याच प्रमाणे ह्या वाठाराचो पंच बाबू चाळी ताणें भरपूर सुंदर तरेन आपलो वॉर्ड, कित्याक तो वॉर्ड त्या पंचान जर फुडें करत जाल्यार ती पंचायत बरी जाता, आनी ती पंचायत बरी जाता जाल्यार आमची पंचायत बरी उरतली. हांव जिल्हा पंचायत इलेक्शन जावन आमकां आतां 2 वर्सां कंप्लीट जातली डिसेंबरांत, आनी तेजे पयलीं आमी इलेक्शनाचे वेळार जेन्ना लोकांच्या दारांनी भोंवतालीं तेन्ना लोकांचे खुबशे प्रश्न आशिल्ले आनी खूब लोकांनी आमचे कडेन म्हणजे तांकां कितें जाय ते तेणी आमकां सांगलेले आनी त्या प्रमाणे आमी तांकां उतर दिल्ले. जे आमी करपाक शकता ते आमी करतली हे आमी तांकां उतर दिल्ले आनी त्या प्रमाणे आज आमी जे हे काम घेतलेले, एक कॉमन टॉयलेट जी हांगा नागझरी खूब वर्सां पयलीं पेंडींग आशिल्ली हे काम करपाचे ते आज आमचे हांगा कंप्लीट जाल्ले आसा. फाटल्या नोव्हेंबर म्हयन्याच्या 10 तारखेक आमी हे काम स्टार्ट केल्ले ते आतां आमचे कंप्लीट जावन आयज आमी ते इनॉग्रेशन केल्ले आसा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा. कार्तिकी एकादशी निमतान नार्वे गांवच्या थळाव्या लोकांनी नार्वे ते साखळी विठ्ठलापूर मेरेन पायी वारी काढली. ह्या वारीक सुमार 65 लोक वांटेकार जाल्ले. विठूचा गजारा हरिनामाचा झेंडा रोविल्याच्या गजरांत लोकांनी व्हडा भक्तिभावान कार्तिकी एकादशीची परब मनयली. आयज प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी ह्या निमित्तान आमच्या वाड्या वयले काही भुरगे फुडें सरोन एक वारी करपाची तेंच्या मनान इच्छा जाली. म्हणजे नार्वे देऊळ वाड करून प्रांगणातून सकाळी 5 सुरू झाली ही वाडी आणि आता आम्ही पंढरपूर म्हणजे आमचे साखळी हे गोव्यातले पंढरपूर मानले जाता ह्या ठिकाणी आम्ही आता हे सगळे वयतात वारीच्या निमित्तान. जवळजवळ वारीक जवळजवळ 65 लोक असतात सध्या आणि आमकां ह्या वारीक लागून आमचे गांवचे पंच म्हणजे नार्वेचे देवळवाडा पंच तुकाराम गावडे तसेच सरपंच संदेश पार्शेकर हे ह्या वारीक सहभागी झाले असा आणि ह्या वारी निमित्तान एक आम्ही एक आमच्या वाड्यावर एक प्रोत्साहित तसेच लोकांक उमेद कळी दिली असा की आता ही वारी झाली आपल्या भुरगे आघाड एखादी आम्ही वारी करतले असे. ब्युरो रिपोर्ट प्राईम. आयच्या खबरो सोपोवच्या पहिली पुर्दनीक फोडणदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर. विदेशात नोकरी दिवपाच्या नावाखाला जाता मानवी तस्करीचा प्रकार मुख्यमंत्री. आर्चरीतल्या मनशाची एकाग्रता वाढता गोय सरकार आर्चरी खेळाकू आधार करतले मुख्यमंत्री. कळगुडे बेकायदेशीर प्रकाराचेर आळाबंद हाडटले पीआय दत्तगुरू सावंत. इतल्या न्यायच्यो खबरो हांगाच सोंपतात. तुमची प्रतिक्रिया आनी सुचोवणी आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सॅप करात 9373-9992-44 ह्या क्रमांकाचेर. तशेंच आमकां फॉलो करात प्रायम टीव्हीची वॅबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.